राजकारणी असं मनावरती बिंब होतात चुकीचं की हा ख्रिश्चन धर्मियांचा बांधवांचा आमचा सण आहे आणि तो जर आम्ही साजरा केला नाही किंवा त्याला जर तुम्ही विरोध केला तर आमच्या ख्रिश्चन बांधवांना वाईट वाटेल. परंतु मी सांगू इच्छितो की ख्रिश्चन बांधवांचा हा धार्मिक सण नाही. आणि गमतीची गोष्ट सांगतो, आशिया खंडामध्ये फक्त चार राष्ट्रांमध्ये इस्रायल, इंडोनेशिया, तुर्की आणि भारत अशी चारच राष्ट्र आहेत ज्या ठिकाणी हा कार्निवल साजरा केला जातो. आणि त्याही पेक्षा अत्यंत लज्जास्पद गोष्ट ही की भारतामध्ये एका राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो आणि ते म्हणजे आमच्या दृष्टीने शर्मेची गोष्ट, तो गोव्यामध्ये साजरा केला जातो. पोर्तुगीज गोव्यातून हद्दपार झालेच, परंतु त्यांचे ठेकेदार आजपर्यंत गोमंतकामध्ये वावरत आहेत. या पोर्तुगीजांच्या ठेकेदाराने कार्निवल सारख्या दुष्ट उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. तुम्हा सर्वांना माहीतच असेल, महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा ती जाण न ठेवता सुद्धा अशा दुष्ट प्रकारचे उपक्रम आपल्या तालुक्यामध्ये आज ते आयोजन करत आहेत. पोर्तुगीजांनंतर परत एकदा आमच्या मातृभूमीचे खरीतरी परकीय संस्कृतीचं घालो घालण्याचा प्रयत्न या आमदार किंवा मंत्र्याच्या द्वारे जाता तर त्या वेळेत आम्ही प्रतिबंध करपा जाओ. कर्दिवाळा सारखी ब्राझीलची संस्कृती जिचो ख्रिश्चन धर्माची खंयच मागूसही लागना, तर या संस्कृती ही नागड्या उघड्या बायलांची आणि दादल्यांची धिंड करणारी मिरवणूक परत एकदा पेडण्यातील किंवा मांद्रे मतदारसंघातील रस्त्यावर भोवण्याचा प्रयत्न हो गोयचं सरकार करता. आतापर्यंत आमची ही आंदोलनं निदान मिरवणुकीच्या मार्गाने चाललेली असतात, ह्याच्या पुढे ही आंदोलन प्रकट जातली तरी वेळीच या सरकारान आतापर्यंत आम्ही जी पत्रिका किंवा हे मिरवणुकी काढतात ह्याच्यातून बोध घेऊन ह्या कार्निवल सारख्या विभत्स प्रकारात खंय तरी आळो हाडचो अशी आमची विनंती असा.